टी व्ही, इंटरनेट, मोबाईल, यूट्यूब, सोशल मीडिया या माध्यमांना भुलून चंद्रपुरात 6 अल्पवयीन मुलांनी केलेले उपद्व्याप पाहून तुम्ही हादरून जाल. ही 6 मुलं 11 आणि 12 विद्यार्थी असून गावाकडून शहरात शिक्षणासाठी आली आहेत हे विशेष. काही दिवसांपूर्वी या मुलांनी घोस्ट प्रँक करण्याची शक्कल लढवली. चंद्रपूर शहराच्या बाह्य भागात बल्लारपूरकडं कोळसा खाणीच्या किर्र जंगलातून जाणाऱ्या जमनजट्टी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमाराला चक्क भूताचा वेश घालून ही मुलं मार्गावरून रात्रपाळीच्या ड्युटीवर जाणाऱ्या लोकांना अचानक पुढे येत घाबरवू लागली. विशेष म्हणजे या थरकापाचं चित्रीकरण मोबाईलमध्ये केलं जात होतं. तसंच किर्र झाडीच्या या वाटेवर नेहमीच वाघ, बिबटे, अस्वल यांचा वावर असतो. मात्र अतिउत्साहाच्या भरात आणि चुटकीसरशी प्रसिद्ध होण्याच्या हव्यासात या मुलांनी हा धोकादायक मार्ग देखील निवडला. या मुलांनी झाडांच्या अडून थेट समोर येत अनेक दुचाकीस्वारांना घाबरवलं. पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच यातलं गांभीर्य पाहून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सावध पावित्र घेत घटनास्थळ गाठलं आणि अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. ठाण्यात त्यांना तब्बल 3 तास योग्य समज देण्यात आली आणि त्यांच्या स्थानिक पालकांना बोलावून भविष्यात चांगल्या वर्तनाची हमी देत घरी सोडण्यात आलं. काही अल्पवयीन मुलांनी चंद्रपूर शहराच्या आउटस्कर्ट एरियामध्ये भूताचा वेश परिधान करून एक प्रँक करून काही नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार पोलिसांच्या नजरेस आलेला होता. त्यावेळेला वेळीच पोलीस तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या अल्पवयीन मुलं आणि त्यांच्या पॅरेंट्सला त्या बाबतीमध्ये समज देऊन त्यांना याबाबत अवेअर करण्यात आलेलं होतं. मी नागरिकांना या ठिकाणी असं आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचे असे भूताचे प्रँक त्यांनी नागरिकांच्या जीविताशी ज्यातनं खेळणं होईल असं कुठल्याही प्रकारचं वर्तणूक त्यांनी करू नये. चंद्रपूर पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे. जर असं कुठलीही घटना जर आपल्या नजरेत येत असेल तर पोलिसांना तात्काळ कन्व्हे करावं आणि पोलीस त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करतील.